हेलो स्टूडेंट्स, आज अपन इयत्ता 8वीचा इंग्लिश विषय पाहणार आहोत. युनिट 1.1 बी द बेस्ट. तर वार्मिंग अप मध्ये पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स. खाली दिलेले शब्द मोठ्याने वाचायचे आहेत, ते तुम्ही वाचून घ्या. प्रश्न बी आपल्यासमोर इथे दिलेला आहे. रीअरेंज ईच ऑफ अबव सेट्स ऑफ वर्ड्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साईज अँड ग्रोथ. तर जसं की पहिल्या उदाहरणामध्ये छोटा सगळ्यात येणार स्ट्रीम, मग पहिला वर्ड स्ट्रीम लिहिला जाईल इथे, नंतर रिव्हर बनणार, नंतर सी, नंतर ओशियन, या क्रमाने इथे अरेंजमेंट करायची आहे. तर दुसरा एक्झाम्पल दिला आहे, हिल, स्टोन, माउंटन, रॉक. याच्यामध्ये सगळ्यात छोटा काय येणार आहे? स्टोन, नंतर रॉक, नंतर हिल, नंतर माउंटेन, तिथे अरेंज होईल. अशी उरलेली दोन एक्झाम्पल्स तुम्ही ट्राय करा. नंतर सेकंड प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे, इन युअर प्री प्रायमरी क्लासेस यू मस्ट हॅव लर्न द स्टोरी ऑफ द लायन अँड द माऊस. लायन आणि माऊसची स्टोरी तुम्ही शिकलेला आहात आधीच्या क्लासेसमध्ये. रीड इट इन इंग्लिश, फिल इन द गॅप्स युझिंग द वर्ड्स गिवन द बॉक्स. खाली बॉक्सेस दिलेले आहेत, बॉक्सेसमध्ये आपल्याला वर्ड्स दिलेले आहेत, हे वर्ड्स रिकाम्या जागी इथे फिल करायचे. जसं की अ लायन वॉज स्लीपिंग इन अ डॅश, तर इथे काय असा पिवळ्या कलरच्या बॉक्समध्ये आपल्याला उत्तर मिळेल, शब्द मिळेल जो इथे आपल्याला लिहिता येईल. पहिला शब्द आहे हेल, अँग्रीली, कॉट, फॉरेस्ट, माऊस, किल, रोअर, फी, चूट, हर्ट, लाफ. तर काय असू शकतं पहिल्याचं उत्तर? तर पहिल्या इथे येणार फॉरेस्ट. लायन वॉज स्लीपिंग इन अ फॉरेस्ट. अ माऊस स्टार्टेड प्लेईंग ऑन हिम. द लायन गॉट अप, काय अँग्री होणार ना, गॉट अप अँग्रीली. He caught the mouse and was ready to kinda kill it. The dash begged the lion to leave it. The mouse begged the lion to leave it and said that someday it will help the lion. The lion laughed. Lion laughed and let it go. One day the lion was caught in a net set up by hunters. He roared loudly as he tried hard to escape. The mouse heard the lion and came. He chewed up the net with its sharp teeth and set the lion free. Moral of the story, त्याप्रमाणे आपल्याला लिहायचं आहे. सो मी हेल्प केली तुम्हाला ही स्टोरी फील करण्यामध्ये. आता आपण आपल्या कवितेकडे वळणार आहोत. बी द बेस्ट ही कविता आपल्या समोर आहे. चला बघूया काय म्हटलेलं आहे बी द बेस्टमध्ये. पण आधी वाचूया, लक्ष द्यायचं. बी द बेस्ट इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅले, बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रिल, बी बुश इफ यू कॅन बी अ ट्री. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास अँड सम हायवे हॅपियर मेक. If you are a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains, we have got to be crew. There's something for all of us here. There's big work to do, and there's leisure to do, and the task you must do is the near. If you can't be highway, then just to be trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. तर आपण कविता वाचलेली आहे. डग्लस मॅलॉक यांनी ही कविता लिहिलेली आहे आणि आता आपण कविता एक्सप्लेन करणार आहोत. इथे लक्ष द्यायचं, कविता आपल्याला समजून घ्यायची आहे. बी द बेस्ट, कवी सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही बेस्ट बना, सर्वात चांगलं बना. इफ यू कांट बी पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, समजा तुम्ही डोंगरावरच्या पाईन वृक्षाप्रमाणे मोठे नाही झालात, ठीक आहे. बी अ स्क्रब इन द व्हॅले, बट बी तुम्ही एखाद्या व्हॅलेमध्ये छोट्या ठिकाणी स्क्रब बनलात तरी चालेल, पण तुम्ही ट्राय करा. स्क्रब याचा अर्थ काय दिलेला आहे? अन एरिया कवर्ड विथ स्मॉल लो प्लांट्स. तर छोटी छोटी झाडं असतात, झुडपं असतात, त्यांच्या एवढं म्हणलं तरी चालेल. मोठं पाईन वृक्ष नाही बनता आलं, ठीक आहे, छोटं झुडूप बनून बघा. द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील, तुम्ही एखादा स्क्रब बनू शकता एखाद्या रीलच्या झऱ्याच्या कडेला.
बी अ बुश इफ यू कॅन बी अ ट्री. आणि थोडक्यात काय, तुम्ही झाड नाही बनू शकला तर एखादं झुडूप तरी बना, मोठं नाही बनू शकला एखादं काहीतरी पण छोटं तरी बनवून दाखवा, पण बी द बेस्ट, पण सर्वात चांगलं बना. इफ यू कॅन बी अ बुश बी अ बीट ऑफ द ग्रास. जर तुम्ही बुश म्हणजे झुडूप नाही बनू शकत असाल तर थोडा गवताचा हिस्सा तरी बना, एकदम छोटा पार्ट, स्मॉलेस्ट पार्ट बना. अँड सम हायवे हॅपियर मेक, आणि आपला हा मार्ग हॅपियर बनवा. इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास. जर तुम्ही मस्की असाल तर तुम्ही काय बना, बास बना. मस्की आणि बास हे माशांची नावं आहेत. ओके ओके, बट द लिवलियस बास इन द लेक. पण असं बास बना जो लेकमध्ये हॅपीली राहू शकतो, असा मासा म्हणा जो लेकमध्ये हॅपीली राहू शकतो. फक्त आपल्याला इथे तुलना करून सांगितलेलं आहे, जे काही आपल्याला बनायचं आहे ते आनंदाने बना आणि सगळ्यात चांगलं बना, हे तुमच्यासाठी चांगलं असेल. वी कांट ऑल बी कॅप्टन. आता सगळेच कॅप्टन असू शकत नाही आहेत. आता जहाजावर एखादा मोठा व्यक्ती कॅप्टन असतो आणि बाकीचे जहाजावरचे मेंबर असतात, क्र्यू असतात. तर आपण सगळेच कॅप्टन नाही बनू शकत, आपल्याला क्र्यू पण बनलं पाहिजे. देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर, कारण आपल्याला काही ना काही करण्यासाठी प्रत्येकाला काम असणारच आहे. देअर्स बिग वर्क टू डू, खूप मोठं काम करायचं आहे. अँड देअर्स लेझर टू डू, किंवा कमी काम करायचं असेल, अनइम्पॉर्टंट काम असेल, काहीतरी असणारच, मोठंही काम असतं, छोटंही काम असतं. द टास्क यू मस्ट डू इज अ नियर, पण जे काही काम तुम्हाला करायचं आहे तुमच्या जवळच आहे. म्हणूनच जे काही करणार ते तुम्ही सर्वात चांगलं करा, तुमच्यामधला बेस्ट करा, म्हणून तुम्ही बेस्ट बना. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. तुम्ही हायवे मोठा रस्त्यासारखं हायवेसारखं नाही बनू शकत असाल, छोटी वाट बना. जस्ट बी अ ट्रेल, छोट्या वाटेसारखं बना. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. तुम्ही सूर्यासारखं मोठं नाही बनू शकत असाल, प्रखर नाही बनू शकत असाल, ठीक आहे, स्टार, छोटासा स्टार बनून दाखवा. इट इजंट बाय साईज, आकारांचा प्रश्न नाही आहे. दॅट यू विन ऑर यू फेल, तुम्ही जिंकणार किंवा हरणार हे आकारावरून ठरवता येत नाही. बी द बेस्ट, तुम्ही सगळ्यात बेस्ट झाला पाहिजे. व्हॉट एव्हर यू आर, तुम्ही काहीही करा, तुम्ही बेस्ट बना, तरच तुम्हाला जिंकता येईल. सो जिंकणं किंवा हरणं हे आकारावर अवलंबून नाही आहे, साईजवर अवलंबून नाही आहे. तर कवी डग्लस मॅलॉक आपल्याला सांगतायत, बी द बेस्ट, जे काही आपल्याला करायचं आहे ते सगळ्यात बेस्ट करा. ठीक आहे, तुम्हाला कविता कळली की नाही मला नक्कीच सांगायचं आहे. ठीक आहे, इंग्लिश वर्कशॉप दिलेला आहे कवितेच्या खाली. रीड द वर्ड्स, नेम्स गिवन बिलो, खाली दिले शब्द वाचा. पुट द बिग साईज, बिगर वन्स, मोठे शब्द आकाराने असतील ते मोठ्या वर्तुळामध्ये ठेवा, बिग सर्कलमध्ये. आणि जे स्मॉलर असणार आहेत त्यांना स्मॉल सर्कलमध्ये ठेवा. ठीक आहे, तर मस्की हा मोठा माशासाठी आहे म्हणून बिग सर्कलमध्ये जाईल, आणि बास हा छोटा आहे म्हणून तो स्मॉलरमध्ये येईल. ट्री जर मोठा असेल तर तो बिगर सर्कलमध्ये, छोटा बुश असणार आहे तो स्मॉलर सर्कलमध्ये येणार. असंच तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे छोट्या आणि मोठ्या सर्कलमध्ये. प्रश्न दोन आहे, फॉर्म ग्रुप्स ऑफ फोर, चौघांचा ग्रुप बनवा आणि स्टांजा क्रमाने टर्न बाय टर्न रीड करा. ठीक आहे, ह्या चौघांचा ग्रुप जेव्हा बनवणार तुम्ही ती करता येईल. प्रश्न तीन, फाइंड द अँड राईट द पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. कवितेतून रायमिंग वर्ड्स शोधा. तर कवितेतून रायमिंग वर्ड्स शोधा म्हटल्यावर बघा, पहिल्या स्टांजातून काय मिळणार तुम्हाला, हिल आणि रील, बी आणि ट्री, बरोबर की नाही, असे रायमिंग वर्ड सगळ्यात शेवटी बघायचे लाईनच्या. जसं की इथे मला मिळणार पहिली जोडी हिल आणि रील, इथे बी आणि ट्री, असं बाकीच्या स्टांजांमधून आपल्याला रायमिंग वर्ड शोधायचे आहेत, पेअर शोधायचे आहेत, आणि त्या तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला इथे लिहायचे आहेत. ठीक आहे, चौथा प्रश्न सांगितला आहे, कम्प्लीट द फॉलोइंग विथ ॲप्रोप्राईट वर्ड्स. पूर्ण ॲप्रोप्राईट वर्ड्सनी तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे, आणि हे स्टांजामध्ये बघून तुम्ही करणार आहात. जसं पहिली लाईन दिलेली आहे, इफ यू कांट बी अ पाईन बी अ स्क्रब, तसंच आणखीन इफ यू कांट बी अ ट्री बी अ बुश असं दिलं असेल. इफ यू कांट बी अ काय असणार तिथे, मस्की बी अ बास असं सांगितलं असेल, मग ते पूर्ण करायचं आपल्याला. ट्रू फॉल्स तुम्हाला ठरवायचं आहे. त्याप्रमाणे ऑलमस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम्स, सगळे कॅप्टन्स बनतात का, नाही. सो फॉल्स, अ बीट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. हां, जाणारा तुमचा रस्ता छोट्या गवताने सुद्धा आनंदी होऊ शकतो. ट्रू, वी विन ऑर फेल डिपेंडिंग अपॉन साईज ऑर पोझिशन. आता साईज आणि पोझिशनवर डिपेंड असणार का आपण जिंकणं किंवा हरणं, नो, मग हे फॉल्स आहे.
स्क्रब इज फाउंड ऍट द टॉप ऑफ द हिल. टॉप ऑफ द हिल वर स्क्रब आढळतो का? नो, फॉल्स. इफ पाईन ट्री बोललात ना त्यांनी, येस. इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट, डोंट डू इट. तुमचं काम इम्पॉर्टंट नसेल तर ते करू नका असं म्हटलं आहे. तर हे बरोबर आहे का? नाही. कोणतंही काम इम्पॉर्टंट असो किंवा अनइम्पॉर्टंट, आपण ते करायला हवं, म्हणून हे फॉल्स आहे. वॉट एवर जॉब यू हॅव, डू युअर बेस्ट. येस, इट इज ट्रू. काही जे असेल तुमच्याकडे काम, ते तुमच्या बेस्ट पद्धतीने करा. इथे सिक्स क्वेश्चन दिलेलं आहे ॲप्रिसिएशन, तर तुम्हाला लाईन पूर्ण करायचं आहे. टायटल ऑफ द पोएम इज व्हॉट, काय असणार आहे कवितेचं नाव माहिती आपल्याला, ते लिहायचं. द पोएम इज रिटन बाय, कोणी लिहिली, त्या कवीचं नाव लिहायचं. द पोएम हॅज डॅश स्टॅन्झा, किती स्टॅन्झा आहेत ते लिहायचं. ही स्टॅन्झा हॅज डॅश लाईन्स, किती लाईन्स आहेत ते सांगायचं. द लाईन्स दॅट आर राईम इन ईच स्टॅन्झा, काय राईम आहेत ते सांगायचं आहे. आणि हे पूर्ण करायचं, ठीक आहे. रीड गिवन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द पोएम लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर बाय जुलिया फ्लेचर कॉर्ने. लर्न इट अप, सेट टू अ ट्यून अँड एन्जॉय सिंगिंग इट. यू मे आस्क युअर टीचर टू हेल्प. तर तुम्हाला ट्यून बनवायला सांगितली आहे आणि रीडिंग करायला सांगितलं आहे, सिंग करायला सांगितलं, ठीक आहे.